नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भरती परीक्षेबाबत चर्चा करणार आहोत बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ही भरती परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे आणि ही भरती परीक्षा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे ठीक आहे तर बघा तुमच्या कुठलाही टाईम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली अपडेट आहे सी आय एस एफमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी भरती परीक्षा ही आयोजित केल्या जाणार आहे यामध्ये बघा असिस्टंट सब इन्स्पेक्टरची एकशे बावीस पदे ही स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर या पदासाठी देण्यात आलेली आहे आणि हेड कॉन्स्टेबलसाठी चारशे अठरा पदे ही देण्यात आलेली आहे ठीक आहे आता समोर बघा यामध्ये बघा लास्ट डेट बघा आणि अप्लिकेशन सुद्धा मी तुम्हाला सांगतो डेट बघा सव्वीस तारखेपासून याच महिन्याच्या सव्वीस तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आतापर्यंत फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही डॉक्युमेंटेशन करण्याकरिता विद्यार्थ्यांना भरपूर वेळ हा देण्यात आलेला आहे सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही डॉक्युमेंटेशन करून घेऊ शकता आणि त्यानंतर पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता म्हणजे पुढच्या महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे ठीक आहे आता फीज बघा जनरल कॅटेगरी डब्ल्यू एस आणि ओबीसीसाठी शंभर रुपये ही परीक्षा फी ठरवण्यात आलेली आहे आणि शेड्यूल का शेड्यूल ट्राईप आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारची फीज आकारण्यात येणार नाही ठीक आहे म्हणून बघा जर तुम्ही एस सी एस टी किंवा महिला असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरायला पाहिजे ठीक आहे कारण बघा कुठल्याही प्रकारची फीज तुमच्याकडून आकारण्यात येणार नाही म्हणून कुठल्याही प्रकारचे नुकसान नुकसान होणार नाही ठीक आहे तर बघा आता आपण समोरच्या स्लाईडवर जाऊ तर बघा विद्यार्थी मित्रांनो एज लिमिट बघा एज लिमिटमध्ये मिनिमम अठरा वर्षे तुमचे वय असायला पाहिजे आणि मॅक्झिमम पंचवीस वर्षे तुमचे वय असायला पाहिजे ठीक आहे यामध्ये सुद्धा बघा एस सी एस टी आणि ओबीसीसाठी ठीक आहे एज रिलॅक्सेशन राहणार आहे एस सी आणि एस टींना पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन राहणार आहे आणि ओबीसी कॅन्डिडेट्सना तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन हे राहणार आहे ठीक आहे आता समोर बघा आता आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूया तर एज्युकेशनल कॉलिफिकेशनमध्ये सर्वात आधी बघा असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी बघूया आपण आधी ए एस आयसाठी एकशे बावीस पदे ही देण्यात आलेली आहे त्यासाठी बघा टेन प्लस टू हे क्वालिफिकेशन लागणार आहे म्हणजेच बारावी पास असणे गरजेचे आहे ठीक आहे याशिवाय बघा टेनोची स्पीड तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता ठीक आहे स्टेनोची स्पीड आहे बघा हे याशिवाय बघा हाईट लागत असते तुम्हाला माहिती आहे की सी आय एस एफची पदे आहेत म्हणजे हाईट लागणार आहे ठीक आहे पुरुषांसाठी बघा एकशे पासष्ट सेंटीमीटर ही हाईट लागणार आहे आणि महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर ही हाईट लागणार आहे ठीक आहे यामध्ये सुद्धा बघा ओ बी सी एस सी आणि एस टी कॅन्डिडेट्सन एस सी कॅन्डिडेट्सना सुद्धा रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे तुम्हाला जर ते रिलॅक्सेशन बघायचे असेल तर तुम्ही याचं नोटिफिकेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण ॲडव्हर्टाईजमेंटची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करू शकता ठीक आहे याशिवाय बघा चेस्ट बघा चेस्ट फक्त पुरुषांसाठी राहणार आहे ठीक आहे चेस्ट रिक्वायरमेंट जे आहे ते फक्त पुरुषांसाठी राहणार आहे आणि ते सुद्धा बघा सत्याहत्तर ते ब्याऐंशी सेंटीमीटर चेस्ट ही पुरुषांना लागणार आहे महिलांसाठी असल्या प्रकारची कुठलीही रिक्वायरमेंट राहणार नाही ठीक आहे आता समोर बघा हेड कॉन्स्टेबलसाठी बघा हेड कॉन्स्टेबलच्या चारशे अठरा जागा या देण्यात आलेल्या आहे त्यामध्ये सुद्धा बघा टेन प्लस टू हे रिक्वायरमेंट राहणार आहे म्हणजेच बारावी पास रिक्वायरमेंट राहणार आहे याशिवाय बघा कम्प्युटर टायपिंगची तुमची स्पीड इंग्लिशमध्ये पस्तीस वर्ड पर मिनिट राहणार आहे ठीक आहे याशिवाय जर हिंदीचं सर्टिफिकेट असेल तर हिंदीमध्ये तीस डब्ल्यू पी एम स्पीड राहणार आहे ठीक आहे दोनही सर्टिफिकेट असण्याची काहीही गरज नाही तुमच्याकडे इंग्लिशचे जरी सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता इथेसुद्धा बघा आता हाईट बघा मेलसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर फिमेलसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर चेस्ट पुरुषांसाठी सत्त्याहत्तर ते ब्याऐंशी सेंटीमीटर इथेसुद्धा ओबीसी आणि एस सी एस टींना हाईटमध्ये आणि चेस्टमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे ठीक आहे आता समोर बघा परीक्षा पॅटर्न बघा परीक्षेमध्ये बघा चार विषय राहणार आहेत तुम्हाला ठीक आहे चार विषय राहणार आणि प्रत्येक विषयावर पंचवीस प्रश्न विचारले जाणार आणि प्रत्येक प्रश्नावर एक मार्क राहणार म्हणजे पंचवीस प्रश्नांवर पंचवीस मार्क राहणार आहे म्हणजे तुमचा पेपर शंभर मार्क्सच्या टोटल हा राहणार आहे ठीक आहे शंभर मार्क्सचा पेपर राहणार आणि याला वेळ मिळणार आहे दोन तास ठीक आहे दोन तासाच्या तुमच्या पेपर राहणार कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही ठीक आहे विषय बघा जनरल इंटेलिजन्स जनरल नॉलेज अरिथमॅटिक जनरल इंग्लिश ऑर हिंदी ठीक आहे हिंदी ऑर जे आहे ते इंग्लिश राहणार आहे ऑर आहे म्हणजे तुम्ही तिथून लँग्वेज सिलेक्ट करू शकणार आहे कारण सी बी टी आहे बघा कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे तुम्ही तिथे गेल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीचा पेपर तुम्ही सोडवू शकणार आहे ठीक आहे तर बघा ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद